महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये मी प्रथम आपला सर्वांचं स्वागत करतो. कुरुंदवाडमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. 10 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर 3 नगरसेवकांच्या अपात्रतेच्या तक्रारीवरून जी सुनावणी होणार आहे, याकडे आता शहराचं लक्ष लागून राहिले. यात जनरल बॉडी जी नगरपालिकेची झाली, यामध्ये ठेकेदाराला पुन्हा एकदा 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली, यामधलं नेमकं पाणी काय मोडतोय, ह्या सगळ्या घडामोडीचा आढावा आता आपण घ्यायचा आहे. विशेषतः नरगिस बारगीर, किरण सिंह जोंग आणि स्नेहर कांबळे हे 3 नगरसेवक जे आहेत ते राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. 2 नगरसेविका आणि 1 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पक्षाचा आदेश डावलला. जवाहर पाटील यांनी जे पत्र लावलं होतं पक्ष प्रतोद म्हणून ते आदेश डावलला. यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कोल्हापुराची तक्रार झाली आहे. यावरती 10 तारखेला सुनावणी होणार आहे आणि सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कागल असेल, बावडा असेल, शिरोली असेल, या सगळ्या ठिकाणाहून ज्या हालचाली आज दिवसभरात ज्या घडल्यात त्या पाहिल्या तर नगरपालिकेतलं राजकारण मोठ्या वळणावर पोहोचणार असं सध्या तरी दिसतंय. भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीच्या 3 फुटीर नगरसेवकांना नेहमीच पाठिंबा या मधल्या काळात द्यायला सुरुवात केला. विशेषतः भारतीय जनता पार्टीला राजकारणातून कुरुंदवाडनं संपवायचं यासाठी चंगेजखान पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची ताकद लावली आणि नगराध्यक्ष पदाला रामचंद्र डांगेंना पराभूत केलं. पण आज हे 2 नेते एकत्र आहेत सध्याच्या राजकारणामध्ये. राजकारणात कधीही काही घडू शकते. कुरुंदवाडच्या राजकारणामध्ये रामचंद्र डांगे यांना राष्ट्रवादीचे नेते असताना त्या पक्षातून हकलपट्टी केल्याचं वृत्त आपण पाहिलं होतं. आज तेच 2 नेते एकत्र आहेत आणि पुन्हा एकदा नव्या राजकारणाला कुरुंदवाडमध्ये एक नवी झालर मिळण्याची शक्यता आज दिवसभर जाणवल्या. जिल्हाधिकारी कार्यालय केंद्रबिंदू बनत चाललंय. विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारे नेते असतील, कधी कागलमधनं फोन कोणाचा जात असेल किंवा कागलमधनं कोण भेटत असेल किंवा बावड्यातून कोण भेटत असेल, नव्या राजकीय घडामोडीनं वेग आलाय. आणि या पार्श्वभूमीवर पाहावं लागेल की आता किरण सिंह जोंग आहेत, स्नेहल कांबळे आणि नरगिस बारगीर या 2 नगरसेविका आणि एक नगरसेवक राष्ट्रवादीचे यांना बचाव करण्यासाठी कोणकोण नेते पुढे जात. विशेषतः 10 मेला जी सुनावणी होणार आहे, या सुनावणीमध्ये प्रथमदर्शनी असं कळतंय की राष्ट्रवादीच्या 3 नगरसेवकांना म्हणणं मांडण्यासाठी आणखीन मुदतवाढही मिळू शकते. तर ती फारशी दिली जाईल असं वाटत नाही. त्यांना एक ठराविक मुदतवाढ दिली जाईल, त्यानंतर आणखीन एकदा ठराविक मुदतवाढ दिली जाईल. पण ह्या महिन्याच्या कालावधीमध्ये मे महिन्यामध्ये 1-2 सुनावण्या झाल्या की जून मध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. कदाचित मे मध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात निकाल लागू शकतो. आज ज्या हालचाल दिवसभरात मध्ये घडल्या या पाहता या 3 नगरसेवकांच्यावरती राजकीय टांगती तलवार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता याला मोठ्या राजकीय नेत्याने बळ लावायचं सोडून गेले. विशेषतः या 3 नगरसेवकांना सुद्धा वाचवण्यासाठी कदाचित महादेवराव माडिक साहेब जे जिल्ह्याचे नेते मानले जातात, भारतीय जनता पार्टीत आहेत ते सध्या भाजपचे नेते मानले जातात, त्यांच्याकडून चंद्रकांतदादा पालकमंत्री त्यांच्याकडे जाण्याचा हा विषय सांगितला जातोय. पण भारतीय जनता पार्टीत सुद्धा 2 गट आहेत या विषयावर, 2 मतभेद आहेत या विषयावर. या 3 नगरसेवकांना जर मदत करायची झाली तर त्यांना पक्षात घेतलं जाणार की पक्षात पक्षातून बाजूला ठेवून त्यांना मदत करायची आणि याचबरोबर आपला पक्ष फुटेल की काय अशी भीती भाजपामध्ये थोडीफार प्रमाणात आहे. भाजपामध्ये नेमक्या हालचाली यामध्ये झाल्या आहेत, काही राष्ट्रवादीचे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. एकूण ही परिस्थिती पाहिली तर 3 नगरसेवक अडचणी झालेत सध्या तरी असं म्हणायला हरकत नाही. पण नेमकी अडचण कशी ते दूर करतात हे पाहावं लागणार आहे. या सगळ्या घडामोडीकडं न्यायालयात ही प्रकरण जाण्याची शक्यता, पण न्यायालयात गेल्यानंतर सुद्धा पक्षप्रतोदांचा निर्णय अखेरचा मानला जाणार का हा हे मी पाहावं लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात 10 तारखेला जो निर्णय होणार आहे किंवा जी सुनावणी होणार आहे त्यानंतर 1-2 टप्पे कसे पडतात ते पाहावं लागेल. पण आज दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या यामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केल्या. महादेवराव माडिक साहेबांचं वजन केवळ मुसरीफ यांना विरोध करण्यासाठी म्हणून वापरलं जातं की काय हे पाहावं लागेल. महादेवराव माडिक विरुद्ध आमदार सतीश बंटे पाटील हे जे जिल्ह्याचं राजकारण आहे या फुटीचा फायदा घेण्यासाठी कदाचित 3 नगरसेवकांच्या गटाचे नेते महादेवराव माडिक साहेबांना मधल्या काळात भेटले होते, आता पुन्हा भेटतात काय पाहावं लागेल. पण जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे जे प्रदेश अध्यक्ष झालेत यांनी परवाच सांगितले की फुटीचे वादी खपवून घेतले जाणार नाही, गट तट गाडले जातील, कानात सांगण्याचं ऐकून घेतलं जाणार नाही, त्यांनी फटकारलंय. त्यामुळे या सगळ्या घडामोडीकडं आणि विशेषतः महत्व प्राप्त झालं आणि कुरुंदवाडमध्ये आणखीन एक विषय राष्ट्रवादी सोबत घासतोय तो म्हणजे पाण्याचा, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं कंत्राट 13 कोटीच्या आसपासचं जे कंत्राट आहे ते एका कंपनीला देण्यात आलं होतं, त्या कंपनीनं काम पूर्ण केलं नाही. मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते रामचंद्र डांगे यांनी 6 महिन्याची मुदतवाढ देण्यासाठी जो प्रस्ताव ठेवला एकमताने सगळ्या शहरातल्या नगरसेवकांचा प्रस्ताव मंजूर केला, यात काय पाणी मोडतंय काय याची शहरात चर्चा सुरू आहे. विशेषतः ज्यावेळेला टेंडर काढलं त्यावेळेला कंत्राटदाराला हे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्या टेंडरमध्ये नमूद होतं. मग पुन्हा सभागृहात टेंडरला
काढला असताना, नियम ठरलेला असताना, पैसा ठरलेला असताना कंत्राटदार एवढी निर्वंकी का? 6 वर्ष कंत्राटदाराला मागायचं आणि कुणीतरी नगरसेवकांना उठून 6 महिन्याची मुदत द्यावी, जनतेच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रयोग चाललाय अशी शहरात चर्चा सुरू आहे. शुद्ध पाणी देण्याच्या नावाखाली कंत्राटदाराला जपलं जातंय काय? वारंवार त्याला मुदतवाढ द्यायची, कंत्राटदाराला पार्ट्या कोण करते काय ही चर्चा सुरू झाली. पण पार्टी कोण करते काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इथले नेते कोण हात मिळवणी केलेत काय, कोणाचे हात ओले झालेत काय, या बाबतीतली माहिती महानगराकडे नाही. पण सध्या तरी पाणी मुरतंय, ठेकेदाराला काम करण्यासाठी मुदतवाढ दिली जाते. प्रत्यक्षात काम त्यानं केलं नसताना काही प्रमाणात काम केलं, पण जे वेगानं करायला पाहिजे, जो वेळ हवा होता, आता मुदतच संपत आली, पण ठेकेदाराला पुन्हा 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात येते. याचाच अर्थ कुठेतरी काय पाणी मिळतं, हे मुरतंय, कुठलं तरी निश्चित झालंय पाण्याचं, आणि हे अर्थवाही कुठेपर्यंत जाऊन पोहोचल्या हे पाहावं लागेल. ही सुद्धा शहरात चर्चा सुरू आहे. पण महत्वाची चर्चा सुरू आहे, या भ्रष्टाचाराची चर्चा तर शहरात होतच राहणार. कंत्राटदाराला पाठीशी घालण्यासाठी जे जे लोक पुढे येतील त्याचा बुरखा महानगराकडे फाडेलच, पण शिवाय समाजातले लोक हे फाडतील. भ्रष्टाचाराला अडकणाऱ्याला कुणीही संधी देत नाही. आता भुजबळांचं आपण चित्र पाहतोय, एका राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते, पण त्यांचा प्रवास सध्या आपण सगळेजण पाहतोय. तसं कोणावर म्हणजे कदाचित काय होईल आश्रय सांगतात ते, कोण भुजबळ येईल की नाही, पण कंत्राटदाराला पाठीशी घालणं याबद्दल जनतेतले नाराज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टीला असेल, या सगळ्या नेत्यांनी विचार करायला हवा की आपण ज्या पार्टीला मुदत दिली, ज्या कंत्राटदाराला मुदत दिली होती, ती मुदत संपत असताना आणखीन त्यांना मुदतवाढ देण्याच्या पाठीमागे गोडबंगाल काय, याबाबतची जी चर्चा शहरात सुरू आहे. रामचंद्र डांगे साहेब असतील, जयराम बापू पाटील असतील किंवा जवाहर पाटील असतील, या 3 नेत्यांनी संयुक्त पत्रकार भेट घेऊन जनतेला विश्वासात घेऊन त्यांना कंत्राटदाराला मुदतवाढ द्यायला पाहिजे होती. तसं न करता सगळ्या पार्टीला एकत्र यायचं आणि कंत्राटदाराला मुदत द्यायचं, ही चर्चाही होत राहते. कंत्राटदाराच्या लगत एखादा निर्णय झाला की चर्चा ही आर्थिक बाबीची असते अशी चर्चा होत राहते. पण सध्या विषय जो आहे पाणी जनतेला शुद्ध आणि मुबलक मिळावं ही जनतेची प्रामाणिकतेच्या आमदार उल्हासदा पाटील असतील, आमदार अमल महाडिक असतील, या दोघांच्या प्रयत्नानं या नगरीला चांगले पैसे मिळाले आणि खूप वर्षानंतर जी मागणी पूर्ण होते पिण्याचं स्वच्छ पाणी मिळण्याचं. पण स्थानिक जे नगरसेवक आहे हे जर मुदतवाढ देत बसले तर आमदारांनी जे कष्ट केले असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डायरेक्ट मंजूर दिले असेल, या मंजुरीला कितपत अर्थ राहतो हाही पाहावं लागेल. मोठे नेते जे शहरातल्या जनतेच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा मार्ग लवकर सुटावा म्हणून मोठा निधी देतात, दोन्ही आमदार प्रयत्न करतात, राज्याचे मुख्यमंत्री पैसा पाठवतात, पण नगरसेवक 6 महिने मुदतवाढ देत असतील आणि नगराध्यक्ष मुख उघडून त्याला जर सहमती देत असतील तर हे फारसं शहराला चांगलं आहे आणि भविष्यासाठी ते दृष्टिकोनातून योग्य होईल असं सध्या शहरातल्या लोकांना वाटत नाही. जयराम बापू पाटील यांनी सुद्धा आत्मचिंतन करायला हवं. कंत्राटदाराला फारसं भाजपवाल्यांनी मुद्दा मांडावा आणि वर्ण काँग्रेसवाल्यांनी जयराम बापूंनी त्यांना मान्यता द्यावी हे लोकांना फारसं आवडलं असं आमच्या तरी चाचपडीत आढळत नाही. लोकांच्या मध्ये नाराज आहे सगळे म्हणून कंत्राटदाराला पाठीशी घालतात का असा एक प्रकार बाहेर येतोय. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन एक संयुक्त पत्रकार भेट घेऊन आमचे काय हात ओढे झाले नाहीत असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही, पण तसं घडतंय का पाहावं लागेल. पण सध्या 3 राष्ट्रवादीचे नगरसेवक अपात्र होणार आहेत किंवा होतील की नाही या संदर्भातली चर्चा सुरू आहे आणि याकरता कागल, बावडा आणि शिरोलीतून जी सूत्र हलतात यामध्ये विशेषतः आज सकाळपासून जी चक्र गतिमान झाली हे पाहिली तर 3 नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झालेत. सोनावणेसाठी पहिला वेळ देण्याची शक्यता यातून पुढे येते, दुसऱ्यांदा वेळ देण्याची शक्यता वाढतून येते, पण ही वेळ फार दिली जाणार नाही, तुटपुंजी वेळ दिली जाईल आणि एखादा निर्णय मोठा होण्याची शक्यता आहे. पक्षप्रतोदांच्या बाजून निकाल लागतो की 3 नगरसेवकांच्या बाजून निकाल लागतो पाहावं लागेल. पण सध्या तरी कुर्नूलच्या राजकारणामध्ये 3 नगरसेवकांच्या अपात्रतेवरून आणि ठेकेदाराला दिलेल्या 6 महिन्याच्या मुदतवाढीवरून पाणी कुठं मुरलंय याची चर्चा शहरात सुरू आहे. महानगर न्यूज साठी कुरुंगवाडहून संदीप अडसूळ.